एमआयडीसी मधील कावेरी चौकात बुधवारी संध्याकाळी मद्य सेवन करून टेम्पो चालवणाऱ्या एका चालकाने दुचाकीवरून जाणाऱ्या एका दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झालाय. बुद्धशल खंडारे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. वैभव शेडगे असं जखमी विद्यार्थ्याचं नाव आहे. मद्य सेवन करून टेम्पो चालवणाऱ्या चालकाला नागरिकांकडून पकडून बेदम चोप दिला आणि त्यानंतर मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. बुद्धशल खंडारे डोंबिवली एमआयडीसीतील एका शाळेचा विद्यार्थी होता. तो इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेत होता. अभ्यासात हुशार होता असे त्यांच्या शिक्षकांनी सांगितले. बुद्धशल आणि वैभव यांच्या परीक्षा सुरू आहेत. बुद्धशल आणि वैभव दोघे संध्याकाळी खाजगी शिकवणीला गेले होते. दुचाकीवरून ते एमआयडीसीतील कावेरी चौकातून जात घरी परतत होते. यावेळी फेरीवाले पादचाराने गजबजलेल्या कावेरी चौकातून एक टेम्पो चालक भरधाव वेगाने टेम्पो चालवत होता. या टेम्पो चालकाने मद्य सेवन केले होते. कावेरी चौकात आल्यावर चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. त्याने बुद्धशल खंडारे वैभव बसलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत बुद्धशल टेम्पोची जोराची धडक बसल्याने जागीच ठार झाला तर वैभव टेम्पोच्या धडकेत दूर फेकला गेल्याने तो थोडक्यात बचावला. त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. अपघात होताच नागरिकांनी तात्काळ मानपाडा पोलिसांना कळवले आणि मद्याच्या धुंदीत असलेल्या टेम्पो चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या संदर्भात मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे यांनी सांगितले. या प्रकरणी सविस्तर माहिती हाती आली नाही. मात्र टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.